या करार उत्तरच्या विधानसभेवरती किंवा आमदारकीवरती गेली 20 वर्ष ज्यांनी आपलं आधी राज्य गाजवलंय त्यांची घराणेशाही जर मोडून काढायची असेल तर नेता हा आम्हाला सर्वसामान्याचाच हवा. नेते नेतृत्व फक्त तेजस्वी दादांच्यातच आहे, कारण इथं उपस्थित सर्वांना माहित आहे की दादा इथल्या लोकांच मनाचा विचार करतात, इथल्या लोकांच्या मताचा विचार करत नाही, मनाचा विचार करतात. त्यामुळे ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या वर्षी तुम्ही उभा राहिल्यानंतर विरोडे गावातून आणि या भागातून नक्कीच 1 नंबरचं मताधिक्य मिळेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो. कारण या ठिकाणी आम्ही चंद्रकांत मध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला 1 नंबरचं मताधिक्य आमच्या गावातून या विभागातून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्वांना एकच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी एक मनात ध्येय ठरवा की काही झालं तरी आपल्याला आमदार बदलले पाहिजेत, आणि आपल्याला सर्वांच्या ला इच्छेला किंवा सर्वांच्या महत्वाकांक्षेच्या नुसार धरेशील दादा हे की मोठं नाव आहे, आणि सगळ्यांनी आपण त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा एवढी नम्र विनंती करतो. आतापर्यंत विधानसभेला आले किती गेले किती, पण दादा तुम्ही धारे तुमचं नाव ही धैर्यशील आहे आणि धैर्यानं तोंड देत आहे त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. ज्या मिरवाडी तलावाच्या खाली जी गावं येतात, वागेरे असेल, मिरवाडे असेल, करवडे असेल, सर्वच गावांना त्या ठिकाणी त्या पाण्याचा उपयोग होणार आहे. कारण हे काम गेल्या 20 वर्षामध्ये या आमदाराला करायचं झालं नाही, आणि आपण अशा आमदाराला आपण निवडून देतोय. आज आपण कुठं चुकतोय याची चिंतन करण्याची गरज आहे. कारण गेले 15 वर्ष झालं, 20 वर्ष झालं, ज्या आमदारांनी या एखाद्या कार्यकर्त्याला कुठली ताकद देण्याचं काम, कुठल्या कार्यकर्त्याला एखादं उंचवण्याचं काम या ठिकाणी या आमदारांनी केलं नाही, अशा या आमदारांना आपण घरी पाठवण्यासाठी आपण एक निर्धार केला पाहिजे. आणि प्रत्येक गावातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं आज असा निश्चय केला पाहिजे की आपल्या गावामध्ये जे काही भेदभाव असतील ते बाजूला ठेवून आज एक दिलानं आपण दादाच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. सर्वसामान्य दादांचं वडील शिक्षक होत, दादाने 150 कोटीचा कारखाना 13 महिन्यात चालू केलाय. 13 महिने कशाला म्हणतील, आणि स्वतःचे यांचे 2 बंधू आहेत, जीवाला जीव देणारे यांचे 2 बंधू आहेत. हे नेतृत्व जपलं पाहिजे. माझे सर्व जमलेल्या सर्व नागरिकांना सगळ्यांच्या पायाला हात लावून विनंती आहे, हे नेतृत्व जपायची जबाबदारी तुमची माझी आहे. कारण विधान भवनात इथला आमदार कधी बोललेला तुम्ही बघितलाय का? तुम्ही मला 5 मिनिटं घेतो, तुम्ही हो नाही म्हणायचं. इथलं बोललेला आमदार बघितलाय का तुम्ही? जयकुमार गोरे बोललेला बघितलाय का? पेपरला बातमी येते का? इथला आमदार कधी बोलणार? कधी बोलणार? आता बोलत नाही, त्यांना बोला येत नाही, त्यामुळे त्यांना आता आपण थांबवलं पाहिजे. पण थांबवायचं का? आपल्या बदलीकडे थांबवायचं का? ऐक, कधी झालं पाहिजे? उद्यापासून आता आपण कामाला लागलं पाहिजे, आणि हे नेतृत्व जपलं पाहिजे. दादा संभाव्य मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो, संभाव्य संख्या मी जमू शकलो नाही, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. येणाऱ्या विधानसभेला तुमचं मतदान तुम्ही 24 मोजा, मला सांगा बाबा हे मतदान बऱ्यापैकी झाले. मला बोलायची संधी दिली, पत्रकार मित्रांना विनंती आहे की ही सगळी माणसं ही सगळी आपल्या भागातली आहेत, बाहेरचं कोणीही नाही. का तर आता काय झालंय, आमदारांचे मेळावे चालले, ते सगळे कामगार कारखान्याचे असतात, आणि ते छापून आणतात की एवढी एवढी गर्दी. काल मध्यापूरला त्यांचा कार्यक्रम झाला, आमच्या गावातनं 1 गाडी गेली, भागातनं 4 गाड्या गेल्या, आणि ते मी फोटो मागाशी बघत होतो तर ते सगळी माणसं होती, ती कराड तालुक्यातली होती. बातमी छापून आलेली आहे की ती फाट्यापूरची माणसं ही त्या गावातली आहेत, त्या माणसांना माहीत नाही माणसं कुठले. ही सगळी जनता आहे, ही सगळी भागातली आहे. मेरेवाडी पासून वागेरी सुरली कामती 5 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना तर मेरेवाडी तलावात नाही. मी कामतीला गेलो होतो, लोकांना जास्त झालं, पाणी खराब, पाणी तलावाचं संपलं होतं.
प्यायला पाणी नाही आणि आमच्या तालुक्यातून आमच्या डोळ्या देखत हे टेंबूचं पाणी टेंबू धरणात आणून सांगलीला जात आहे, आमच्या सोलापूरला जात आहे आमचं पाणी आमच्या छताळावर. आमच्या आमदाराचं काम नाही, माझी जनताला तिथं गेस्ट झाला त्याला प्यायला पाणी नाही तर मिरवेवाडी तलावात पाणी सोडा ना. रामकृष्ण वेताळ साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला आणि 1.5 कोटी रुपयाचा निधी त्या मिरवेवाडी तलावात टेंबूचं पाणी घ्यायची योजना आणि मंजुरी आता त्या ठिकाणी या शासनाने दिलेली आहे. ही काम कोणाचं? आमदाराचं काम नाही, कोणी काम करायची? शामगाव तुमच्या भागातला शामगाव मोर्चा गेला होता ओगलेवाडीत ना, ओगलेवाडीकरांनी पायी चाललेल्या माझ्या माता भगिनींचं पाय बघितलं, उन्हात जाताना पाय सुजलं होतं, फोड आले होते, म्हाताऱ्या माणसाला चालायला येत नव्हतं, चालत गेले. शामगाव तू ओगलेवाडी, ओगलेवाडी ती यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी, तिथून तहसील कार्यालय का गेली हो? शामगाव कुठल्या तालुक्यात आहे? कोण कोण आहे शामगाव? शामगाव कुठल्या तालुक्यात आहे? कुठल्या तालुक्यात आहे? मग या शामगावला टेंबूचं पाणी मिळत ना. गेली 20 वर्ष टेंबूचं पाणी उचललं जात आहे डोळ्या देखत, शिवावरनं टेंबूचं पाणी जात आहे आम्ही बघतोय, पण माझ्या शामगावला शेतीला पाणी मिळत नाही. लोकांना आंदोलन करावं लागलं, भांडावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी पेपरला एक बातमी छापून आली, शामगावकरांनी मला चौकात दाखवली, दादा आपल्या कर्तबगार आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शामगावकरांनी आंदोलन केलं त्यांना पाणी मिळालं पाहिजे. लावली की नाही बातमी तुम्हाला? का 20 वर्ष शामगाव तुमच्या मतदारसंघात होतं का नव्हतं? आता आमदारकी लागली की तुम्हाला शामगाव आठवलं काय? मी शामगावकरांना आश्वासित करतो, तुमचं बलिदान व्यर्थ नाही गेलेलं, तुमची पायपीट व्यर्थ नाही गेलेली. परवाच पुषेसवळीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी गिरीश महाजनांना आदेश दिले आणि शामगावचा पाणी प्रश्न सोडावा म्हणून सांगितलं आणि आज छातीला हात लावून सांगतो या शामगावचा पाणी प्रश्न त्याचा सर्वे करायचा आदेश शासनानं परवा आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या हातात दिलेला आहे. कोण देणार या शामगावला पाणी? कोण देणार या मेरवाडीच्या तळ्यात पाणी? म्हणजे कधी प्रश्नाची आपल्याला उकल होणार आहे का नाही? पलीकडे गेलं आंतवडी रिसवड किवळ कोडदायवाडी निगडी घोलपवाडी चिखली गायकवाडवाडी पाडळी हेडगाव गोसाईवाडी बानुगडेवाडी काय अवस्था ही? कराड तालुक्यातल्या गावांची नावं सांगतोय मी. आपल्याला इथं बदल करायचा का नाही करायचा? तुम्ही ताकदीनं मला साथ द्याल का ना द्या? मग आता मला सांगा, मी एकट्याने निवडणूक करून चालेल का? इथं तुम्ही बसलेल्या सगळ्यांचे पाहुणे रावळे मित्र मंडळी सगळ्यांना तुम्हाला जाऊन भेटलं पाहिजे, तुम्हाला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी करार उत्तर मध्ये बदल करायचा, करार उत्तर मध्ये परिवर्तन करायचं, इथला आमदार बदलायचं. त्यासाठी एकटा धैर्य शिकत माणसा काम नाही, हा बदल मी एकटा करू शकत नाही. त्यासाठी मला तुमची साथ हवी, तुमची बहुमत वेळ हवं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातला 15 दिवस थोडे यासाठी द्यावे लागतील. मतदार यादीवर काम करावं लागल, जे बाहेर गाव आहेत त्यांना बोलावं लागल, त्यांच्याशी चर्चा करावी लागल. ही सगळी कामं
येत्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला करावे लागतील, तेच वचन तीन शपथ घ्यायला मी आज तुमच्या पुढे आलोय. सांगा, तुम्ही ते वचन मला द्याल का? ती शपथ द्याल का? मोठ्या आवाजात हात वर करून तुमचा हा जोश बघून, तुमचा हा उत्साह बघून मी एवढंच सांगेन, मी या मतदारसंघाच्या मांडव्यापासून मुसणवाडीपर्यंत आणि टेंबू कोरेगाव पासून कोरेगाव तालुक्यातला जायगाव कन्हेरगड पर्यंत फिरून आलोय. लोक आता परिवर्तनाला तयार आहेत. रात्री सुद्धा रेमतपूर मध्ये 2,500 माणसांचा मेळावा. आज तुम्ही सगळेजण मंडळी सकाळी उमरेला झाला, काल सकाळी मसूरला झाला, उद्या सातारा तालुक्यात आहे, उद्या संध्याकाळी कुशासावळीला. सगळ्यांचं मत आहे इथं परिवर्तन झालं पाहिजे, इथं परिवर्तन झालं पाहिजे. आणि तुम्ही कुठली शंका कुशंका मला ठेवू नका. निवडणूक करायचे, निवडणूक लढायचे, आणि येत्या 21 तारखेला तुम्हाला 24 तारखेच्या गुलालासाठी सिद्ध व्हायचंय. सांगा, तुम्ही राज्य खर तर आता खूप वेळ झाला. जाता जाता एकच विनंती करेन, जेवणाची सगळी तयारी झालेली बघा माझं बारकाईन ऐका. जेवणाची सगळी तयारी झाली, सगळ्यांना पुरून उरल एवढं जेवण आहे. फक्त माझी विनंती आहे, कुणी गडबड करू नका, गोंधळ करू नका. जर सच्चे माझे कार्यकर्ते असाल तर पहिल्यांदा दुसऱ्याला म्हणाल तुम्ही, तू बस मी 10 मिनिटं थांबतो. एवढा वेळ थांबलाय ना, तर 15 ते 20 मिनिटं अजून थांबा, गड काढा. आपल्या आपण इथं आलो या सदाशिवाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला शपथ देतो. तुम्ही एक वेळ सांग.